दरम्यान आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी आजच होणार आहे. आज दुपारी 2 वाजता ही सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे सर्व आमदारांची एकत्रित सुनावणी घेण्याची मागणी ठाकरे गटानं केली होती आणि त्याचा निर्णय राहुल नार्वेकर आज घेण्याची शक्यता आहे. दिल्लीतील नियोजित कार्यक्रमामुळे आमदार अपात्रता प्रकरणाची ही सुनावणी आज होणार आहे. 13 तारखेला जी सुनावणी ठेवलेली ती मी आता 12 तारखेला घेत आहे आणि त्यामुळे मला ह्या विषयात कुठच्याही प्रकारची दिरंगाई करायची नाही आहे आणि लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे. खरं तर मी ती तारीख पुढे देऊ शकलो असतो, परंतु मला ह्याच्यात कदापि कुठचाही वेळ घालवायचा नाही आहे आणि म्हणूनच 1 दिवस आधी मी ती सुनावणी घेऊन या विषयात आता पुढे जाणार आहे. आता नवाब मलिक यांच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर येते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना मोठा दिलासा मिळाला. सुप्रीम कोर्टाकडून पुन्हा जामिनाची 3 महिने आता त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. तर यापूर्वी 2 महिन्यांसाठी मलिकांना जामीन मिळाला होता. सुप्रीम कोर्टाकडून मलिक यांना हा मोठा दिलासा मानला जातोय. वैद्यकीय कारण लक्षात घेता त्यांना जामीन द्यावा अशी मागणी कोर्टात करण्यात आली होती आणि ती मागणी आता मान्य करण्यात आली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील आमदार अपात्र प्रकरणी उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सुनावणीच्या दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर राजधानी दिल्लीमध्ये असणार आहेत. तर नार्वेकर आज रात्री राजधानी दिल्लीमध्ये दाखल होणार आहेत. P20 संमेलनाच्या निमित्तानं नार्वेकर दिल्ली दौऱ्यावर येणार आहेत. दरम्यान सुनावणीच्या दिवशीच नार्वेकर दिल्लीमध्ये सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची भेट घेण्याची सुद्धा शक्यता आहे.